पारनेर तालुक्यातील मावळेवाडीमध्ये बुधवार दिनांक 7 जुलै 2021 रोजी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना एशियन डेव्हलपमेंट अर्थसहाय्य अंतर्गत मंजूर ग्रामीण मार्ग 104 मौजे मावळेवाडी ते घावटे वस्ती हा 4 किलोमीटरचा रस्ता मजबूतीकरण डांबरीकरण करण्यासाठी 2,79,89,000 रुपयांचा निधी असलेल्या रस्त्याचे भूमिपूजन महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी यांच्या शुभहस्ते व अहमदनगर जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समिती सभापती काशीनाथ दातेसर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यावेळी पारनेर पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके, शिवसेना उपजिल्हा प्रमुख रामदास भोसले, जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समिती सदस्य राहुल पाटील शिंदे, शिवसेना तालुका प्रमुख विकास रोहकले, पंचायत समिती सदस्य डॉक्टर श्रीकांत पठारे, युवासेना तालुका प्रमुख नितीन शेळके आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी शिवसेना पारनेर शहर प्रमुख निलेश खोडदे, विजयराव डोळे राळेगण थेरपाळचे सरपंच पंकज कारखिले, सुप्याचे उपसरपंच सागर मईड, किसनराव सुपेकर विभाग प्रमुख आप्पासाहेब देशमुख, पप्पू गाढवे गजानन सोमवंशी, उपसरपंच तुळशीराम गायकवाड मुकेश गवळी, अनिल दिवटे, माजी सरपंच कैलास डोमे, तुषार पवार, संदीप गावटे, राळेगण थेरपाळचे उपसरपंच अतुल मोरे, कचरू उबाळे, ताराचंद अंबुले, मनोज मुंगसे, अक्षय औचिते, मावळेवाडीचे सरपंच उदय कुरकुटे, उपसरपंच गणेश पठारे, ग्रामपंचायत सदस्य नम्रता कुरकुटे, सुभाष वाळुंज मेजर, रवींद्र पाडळकर, दत्ताभाऊ वाळुंज, गोविंद कुरकुटे, उद्योजक गणेश पठारे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रतिक्रिया देताना काय म्हणालेत राज्य विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी, याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे मुख्य संपादक दत्ता गाडगे यांनी. आपल्याला पहिल्यांदा शिवसेनेच्या कार्यकर्त्याला जिल्हा परिषदमध्ये बांधकाम सारखी समिती आज त्या ठिकाणी मिळाली आणि त्याचं काय चीज केलं हे तुम्ही गेले वर्षभर साधारणपणे समिती मिळाल्यापासून तुम्ही तालुक्यामध्ये बघताय की शेकडो रस्ते याची कामं आपण गेल्या वर्षभरामध्ये घेतली आणि यावर्षी अशी परिस्थिती आहे. यावर्षी कामं करता येतील परंतु अजून सरकारनं 21-22 आर्थिक वर्षामध्ये जी तरतूद आहे DPDCची किंवा जी शासनाने दिलेला निधी आहे त्या निधीला नवीन प्रशासकीय मान्यता देण्याच्या संदर्भामधल्या अजून कुठल्याही गाईडलाईन या शासनाकडून अजून आलेले नाही, त्याच्यामुळे माझे थोडेसे हात बांधलेले शब्द द्या. पण तरी देखील फारच काही सांगायचं नाही असं व्हायला नको म्हणून या ठिकाणी वाडेगावात ते मावळेवाडीचा हा जो खराब झालेला रस्ता आहे याचं पॅचवर्कसाठी 10 लाख रुपये मी काल परवाच पत्र दिले. ते 8-15 दिवसामध्ये त्याची प्रशासकीय मान्यता होईल. आणि दुसरा एक रस्ता तुम्ही सांगितलेला आहे जर सरकारने परवानगी दिली तर ग्रामीण रस्त्याचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये त्याही रस्त्याला 15 लाख रुपये आणि पंकजने काय सांगितलं मला वाटतं त्याला देखील निश्चितपणे आपण ते करण्याचा प्रयत्न करू एवढंच या ठिकाणी आश्वासन देतो. आणि फार न बोलता कामं खूप आहेत परंतु फार लांबवलं फार आश्वासन दिलं ती पूर्ण करता आली पाहिजे आणि म्हणून साहेबांची आम्हाला शिकवण आहे पहिल्यापासून की जे होतं आहे आपल्या ज्याने शक्य आहे तेवढंच बोलायचं जे नाही ते बोलायचं नाही. तुम्ही परवा आला तर मी सहज मला उपलब्धता झाली आणि 10 लाख रुपयाची तरतूद त्या ठिकाणी लगेच केली. आता हे राहिलेल्या कामांसाठी जर प्रयत्न करताना तर निश्चितपणे करणार आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी साहेबांच्या हस्ते भूमिपूजन केलं त्याबद्दल पुन्हा एकदा
आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो. त्याचा एक दृष्टिकोन असतो, आम्ही रस्ते उत्तम केले तर सरकार आमचे पैसे आम्हाला परत करेल, आम्ही जर उत्तम रस्ते करून दिले नाही तर सरकार आमचे पैसे कर्जाचे हप्ते देताना खणखण करेल. आणि म्हणून त्या बँकेला एक एजन्सी नेमली, कोल्हापूरची एजन्सी होती, आणि आपण सुचवलेले रस्ते त्यावेळेला आमदारांना सांगण्यात आलं, आम्हाला विशिष्ट किलोमीटर दिले होते की तुमच्या भागातले आजपर्यंत डांबरीकरणानं न जोडणार गेलेले एवढे किलोमीटरचे रस्ते तुम्ही सुचवा. त्यावेळेला आम्ही बराबर सगळ्या मंडळींना बोलून घेतलं की सांगा पटापटा कोणते रस्ते बसवायचे. पारनेर तालुक्यातले 6 आणि नगर तालुक्यातले 3 असे एकूण 9 रस्ते त्यावेळेला मी प्रस्तावित केले. पुढे मी विधानसभेचा उपाध्यक्षही झालो. आणि पहिलं काम मी काय केलं असेल तर एशियन डेव्हलपमेंट बँकेकडनं आपल्या रस्त्यांना तत्वत मंजुरी घेऊन टाकली. तांत्रिक मान्यता झाली, प्रशासकीय मान्यता झाली, लोकसभेच्या निवडणुका लागल्या, आचारसंहिता लागली, तिथे काम ठप्प झालं. मला वाटतं 23 मेला लोकसभेचा निकाल लागला बरोबर असेल. आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये विधानसभा म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये आचारसंहिता लागली. पावसाचं प्रमाण त्यावेळेला राज्यामध्ये कमी होतं, काही राज्याच्या भागामध्ये दुष्काळी परिस्थिती. आणि सप्टेंबरमध्ये आचारसंहिता लागली, निवडणुका जाहीर झाल्या, पुढे निवडणुकांचे निकाल लागले. लोकांनी कौल दिला होता वेगळा, प्रत्यक्षात सरकार आलं वेगळं. आपला निकाल लागला आणि लोकांना उगीच असं वाटायला लागलं की आता आपली कामं होणार का नाही होणार. मी आपलं 1-1.5 वर्ष म्हणलं जरा नवा गडी नंतर इथं आल्यावर बघितलं की ते बाकडे वाटते स्वतःची नावडांनी फार आपण घालवायचा धंदा. आपण विधानसभेमध्ये या मतदारसंघाचं नाव एका वेगळ्या उंचीवर नेलं होतं आणि म्हणून 288 मधून माझी उपाध्यक्ष पदावर निवड झाली. योगायोगाने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि मग त्यावेळेला आता भारतीय जनता पक्ष सत्तेच्या बाहेर आहे. त्याच्यामध्ये काही वेगळ्या पद्धतीनं एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या सुचवलेल्या रस्त्यांमध्ये काही फेरबदल करावेत की करू नयेत याच्यामध्ये काही काळ गेलं. नंतर कोरोनाचं संकट आलं, माणसं माणसाला भेटेना, भेटायला लांबून राम राम, मंत्री लवकर भेटेना. पण या सगळ्या परिस्थितीतून शेवटी मार्ग काढत काढत हे आपण सुचवलेल्या 9 देखील 9 च्या 9 रस्त्यांच्या वरती ठेकेदारांना कार्यारंभ आदेश सुद्धा मिळाले. म्हणजे टेंडर कधी काढले माहीत नाही, टेंडर भरले कधी माहीत नाही, टेंडर उघडले कधी माहीत नाही. आणि हे सगळं झाल्यानंतर कार्यारंभ आदेश प्रत्यक्ष कामाचा, कारण मंजुरी सध्या मंजुरी उरले जाणार आधीच मंजूर आणि मग सर्वेला माणसं आणि मग मंजुरी कशा होऊन घेतली दिल्या सर्वेची. आणि मग मी आता जे शूटिंग करतायत गाडगे माझ्याकडे आले धावत पळत, मी आपला शेती करतोय सध्या मस्त होईल तिथं बांधाच्या कडेला मी बसलो होतो, तिथे येऊन बसलेला 2 तास माझ्याशी गप्पा मारल्या आणि मला म्हणजे तुमची बाईक घ्यायची. म्हणजे कशा होत तुम्ही असं असं मोठं काम केलं हातकत न घ्या. ठेकेदाराला मंजुरीचा आदेश त्याच्या हातात पडल्यानंतर मी बाईक केली आणि मग तालुक्यातल्या सगळ्या जनतेला कळालं की आपली सगळी. आणि शेवटी एकदा कधीतरी तुम्ही 15 वर्ष म्हणजे मी पहिलाच असा माणूस आहे की या तालुक्यात सलग 15 वर्ष आमदार राहिला आणि आज असतो तो मंत्री असतोय काही शंका आणि त्यामुळे एवढं प्रेम लोकांनी आपल्यावर केलं आणि मग आपण लोकांना दिलेले शब्द पूर्ण जर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना करू शकलो नाही तर मग आपली काय किंमत राहील. आणि म्हणून आज आणि दत्तेसरांनी याचा उल्लेख केला की कार्यकर्ते सुद्धा जिकडं सत्ता तिकडं उदो उदो. पहिल्या गाडीने जे प्रचारात माझ्या बरोबरले या गाडीवर दाखवायचे ते तर पहिले सध्याकडे गुलाल खेळायचे. काय नाव
पण तोपर्यंत त्यांना माहित नव्हतं की 2 महिन्यांनी मारायला पाहिजे मुख्यमंत्री शिवसेनेच्या होणार थांबायला काय मत सांगतो पहिल्या गाडीत पहिल्या शिटावर जाऊन बसायचं आणि म्हणून आज 3 पक्षांचं जरी सरकार असलं तरी शेवटी प्रत्येक पक्ष आपली स्वतःची राजकीय ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत असतो. काही कार्यकर्ते मी बघतो कधी कधी फार मोबाईल फारसा त्याचा वापर करत नाही माझ्या कॉमेंटशी फारशा नसतात तुम्ही बघत असाल सोशल मीडियावर. कोण 2-2 दिवसाला डीपी बदलतोय याच्यावर मात्र माझं बारीक लक्ष असतं. काल संध्याकाळी परवरेला दुसऱ्या दिवशी वासून द्यायला तिसऱ्या दिवशी करिअर पोखरीला चौथ्या दिवशी वडेगावला पाचव्या दिवशी धोरणीला चाललेला असतो कार्यक्रम. त्यांना वाटतं कशी जनता बावळट आहे मीच कसा हुशार. आयुष्यामध्ये माणसानं स्वतःचं ध्येय निश्चित करत असताना त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी रस्ता सुद्धा नक्की करावा लागतो तरच लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात. आणि हे जर जमलं नाही तुम्हाला असं वाटत असेल की सगळ्यांना आपण बावटात काढलोय सगळे मिळून एका दिवशी कार्यक्रम करणार नाही. आणि म्हणून शेवटी कुठेतरी लोकशाही व्यवस्थेमध्ये जी व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनं आपल्या देशाला दिली आणि त्या घटनेला प्रमाण मानून आपण राज्य चालवतो त्या घटनेनं काय दिलं तुम्हाला लोकशाही दिली म्हणजे काय दिलं लोकांची शाही म्हणजे तुम्ही मालक आहात. आणि तुम्ही मालक असताना जर आम्ही तुम्ही सांगितलेलं ऐकणारच नसलो माझ्याच हाताने नारळ फुटला पाहिजे ही संकल्पना लोकशाहीला मान्य नाही. ज्यानं प्रामाणिकपणे प्रयत्न केले ज्याच्या प्रामाणिक प्रयत्नाला यश मिळालं त्याच्यासाठी कौतुकाचे 2 शब्द तोंडातून बाहेर पडायला जर तुमचं मन मोठं असेल तर तुम्हाला लोकशाही कळावी एवढा त्याचा अर्थ आहे. आयुष्य चांदवाच कधी वाचला नाही बोंबला तर ती घटना कधी वाचली. आणि म्हणून आपला तालुका हा राजकीय दृष्ट्या विचाराच्या दृष्टीनं एका वेगळ्या उंचीवरती असणारा तालुका आहे. आजची स्थिती मला माहित नाही मी आता या कार्यक्रमाच्या निमित्तानं कधी सरांनी बोलवलं एखाद्या कार्यक्रमात जातो कधी बंडू शेट्टी बोलवलं तर जातो तर पूर्वीसारखं मी आता फार फिरत नाही. पण याचा अर्थ मी आता सध्या शांत ही वादाला पूर्वीची शांतता सुद्धा ठरू शकते सांगते. राजकारणामध्ये घडवण्याला फार महत्व असतं आणि ज्याला घडवायचं असं तो कधीच बोलत नाही आणि त्यामुळं चाललंय. तुम्हालाही माहित नाही मलाही माहित नाही उद्या काय पण जे समोर येईल त्याला सामोरं जाण्याची हिंमत आणि जिद्द असणारे कार्यकर्ते ज्याच्या बरोबर टिकतील त्याचं उद्याचं राजकारण आहे. बाकी जनता कार्यक्रम संपला. मला काही लोक म्हणतात ते रामदास भावना कशाला बँकेला बोलतो म्हणजे काय नाही म्हणलं काय चांगल्या चांगल्या घरातली माणसं कशी वाटतात हे आम्हाला तपासायचं होत. त्याचा भूमिपूजन समारंभ ज्यांच्या शुभ हस्ते झाला असे आपल्या सर्वांचे नेते कार्यसम्राट माजी आमदार विधानसभेचे माजी उपाध्यक्ष आदरणीय अवतीसाहेब आणि मंचावर सर्व उपस्थित मान्यवर खऱ्या अर्थाने माझ्या आधीच्या वक्त्यांनी या रस्त्याच्या बाबतीमध्ये सर्व काही सूचना मांडलेल्या आहेत. 2018 ज्यावेळी साहेब विधानसभेचे उपाध्यक्ष असताना आपण या रस्त्याची मागणी साहेबांकडे वारंवार केली होती आणि तो रस्ता साहेबांनी ज्यावेळेस आपण जलयुक्त शिवारचा गावामध्ये मोठा कार्यक्रम घेतला आणि साहेब उपाध्यक्ष झाले त्याचा सत्कार समारंभ आपण ज्यावेळेस या ठिकाणी घेतला होता त्यावेळेस साहेबांनी आपल्याला शब्द दिला आणि तो शब्द उशीर झाला परंतु या रस्त्यासाठी एशियन बँकेचं कर्ज उपलब्ध महाराष्ट्र शासनाला करायचं होतं आणि त्यामधल्या करारनामा आणि त्या कार्यकाळामध्ये वेळ गेला आणि आज खऱ्या अर्थानं तो आपला शब्द साहेबांनी पूर्ण केला. साहेबांनी जो जो शब्द तालुक्यामध्ये तालुक्यातील जनतेला दिला तो शब्द नक्कीच या पूर्ण केलेला आहे. साहेब मी मागच्या वेळी ज्यावेळेस सभापती होतो मागच्या टर्मला त्यावेळेस मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची सुरुवात तुम्ही घाणेगावमधून या ठिकाणी केली. घाणेगावमध्ये मुख्यमंत्री ग्रामसडकचा पहिला रस्ता टाकला आणि हा तुमच्या कार्यकाळातला मुख्यमंत्री ग्रामसडकचा शेवटचा रस्ता तुम्ही माझ्या गणामध्ये तुम्ही मावळेवाडीच्या या ग्रामस्थांसाठी अर्पण केला. खऱ्या अर्थानं आम्ही सर्वच तुमचे ऋणी आहोत. विकास कामांचा डोंगर तुम्ही गेल्या 15 वर्षामध्ये रचला याची जनता साक्षीदार आहे.
आपल्याला मागच्या निवडणुकीमध्ये जरी अपयश आलं असलं तरी दातेसरांच्या माध्यमांमधून आणि मलाच मी दुसऱ्या दोन वेळेस पंचायत समितीचं सभापती केलं याची भर नक्कीच आम्ही तुमच्या एवढी ते होणार नाही, परंतु आपला विकासाची परंपरा खंडित होणार नाही आणि तो विकास आपला विकास रथ कायमस्वरूपी पुढे चालू राहील या पद्धतीमध्ये तुम्ही सर्व कार्यकर्त्यांची शिवसैनिकांची सोय पुढच्या काळामध्ये करून ठेवलेली आहे। यामध्ये आता गणेशराव पठारे यांनी जो पुलाचा मुद्दा मांडला, साहेब आपण उपाध्यक्ष असताना आपण त्यावरती 21 लाख रुपयाचा निधी टाकलेला होता, परंतु त्याची जो निधी आहे तो आपण सार्वजनिक बांधकामकडे टाकला आणि त्यांनी सार्वजनिक बांधकामने सांगितलं की तो पुलाचं काम आम्ही करणार नाही, तर तो पुलाचं काम हे जे आहे ते आपला पारबंदारी खाते करेल, त्याच्याकडनं तो निधी वर्ग करायचा 25-15 मधला। मला वाटतं त्या ठिकाणी मुंडे ताई होत्या, मुंडे ताईंनी त्या ठिकाणी तुम्हाला 25-15 निधी दिला होता आणि तो त्या मध्यंतरीच्या काळामध्ये आमचंही दुर्लक्ष थोडं झालं आणि आपण आपला त्या ठिकाणी पराजय झाला होता आणि आपण त्याकडे लक्ष दिलं नाही, परंतु मुख्यमंत्री साहेबांचे आणि आपले संबंध हे सर्वश्रोत आहे, सर्वांना माहिती आहे, त्याच्यामुळे आपण एकदा जर साहेबांशी मुख्यमंत्री साहेबांशी बोलले तर आपला तो प्रश्न नक्कीच मार्गी लागेल, त्याची प्रशासकीय मान्यता आहे आणि वर्क ऑर्डर पण झालेली होती, परंतु तो त्याच्यासाठी आपण थोडा प्रयत्न केला तर आमच्या मावळेवाडीकरांचा जो प्रश्न आहे तो नक्कीच सुटल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही। मी अधिकच या बोलणार नाही, परंतु तुमची जी कौतुकाची स्थाप सर्व कार्यकर्त्यांवरती असते आम्हाला सर्वांना एकच पाहिजे साहेब, तुम्ही फक्त कौतुकाची थाप सर्वांवर टाकली तर सर्व जनता ही मोठ्या संख्येने आपल्या बरोबर पहिली होती आणि या पुढच्याही काळामध्ये राहणार आहे, एवढंच या निमित्तानं बोलतो। तुम्ही आमच्यावरती जो प्रेम दाखवलं हे याच्यातून आम्ही ऋणातून मुक्त होऊ शकत नाही, एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलतो आणि थांबतो। अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।